शंभुराज देसाई आता आपल्या सोबत आहेत शिंदे गटाचे. शंभुराज देसाई जी, ढाल तलवारीचं चिन्ह मिळालेलं आहे, आता मशाल आणि ढाल तलवार अशी लढाई बघायची का आपण? नाही बघा, आम्ही जी चिन्हांची मागणी, ज्या तीन चिन्हांचे पर्याय आम्ही ज्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिले होते, त्यातलं ढाल तलवार हे चिन्ह आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. बरं, याचा आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं, आणि त्या चिन्हाचा आम्ही स्वीकार करतो. आणि निश्चितपणे ही ढाल तलवार जी आहे, या ढाल तलवारीचा वापर स्वराज्याच्या स्थापनेसाठी, हिंदवी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ढाल तलवारीचा वापर केला, आणि जी ढाल तलवार अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली, याचा उपयोग केला, ते प्रतीक आहे. त्यामुळे ते आम्हाला चिन्ह मिळाल्याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे. आणि आपणही पाहत होता की यापूर्वी अनेक वेळा अनेक परंपरा आहेत की तलवारीचं पूजन हे दसरा मेळाव्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब सुद्धा करत होते, त्यामुळे त्यातलीच ढाल तलवार या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. या पद्धतीनं एक प्रकारे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वादच जे चिन्ह मिळाल्यामुळं, त्या चिन्हाच्या रूपानं आम्हाला हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि त्याचं निश्चितपणानं सामान्य माणसापर्यंत चिन्ह पोहोचवण्याचं काम आम्ही सगळेजण करू. पण ह्या ह्या पर्यायावर आपला आधीच विचार झाला होता असं यातून दिसतंय, म्हणजे दसरा मेळाव्यात आपण तलवार देखील ठेवलेली होती मोठी. नाही, दसरा मेळाव्याचं मी सांगितलं आपल्याला, ही वंदनीय शिवसेना प्रमुखांची प्रथा परंपरा आहे. प्रत्येक दसरा मेळाव्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख दसरा मेळाव्याला सुरुवात करण्यापूर्वी तलवारीचं पूजन करायचे, जे आपल्यामध्ये आपण प्रत्येक वेळी करतो. तीच तलवार ढाल तलवारीच्या रूपानं आम्हाला मिळालेली, म्हणून मी म्हणतो या चिन्हाच्या रूपानं वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वादच आम्हाला मिळालेले आहेत. धन्यवाद शंभुराज देसाई जी, आपण सविस्तरपणे बोललात त्याच्याबद्दल. शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. चिन्ह प्रदान झालेलं आहे, चिन्ह बहाल झालेलं आहे शिंदे गटाला. काय म्हणतायत किरण पावसकर?